these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go on, move dumb. Back and forth, push and shove. Make your peace and love, turn to peace and gloves. Now you gotta deal right now. Oh, these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go on, move dumb. Back and forth, push and shove. Make your peace and love, turn to peace and gloves. Now you gotta deal right now. नमस्कार सर्वांना, स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी। तर मी आज कपाट साफ करायला काढलेलं आहे, तेव्हा मी एक काय केलं, पहिल्यांदा सगळं मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं आहे आणि साडी वेगळी आणि मोठे टॉप वगैरे ड्रेस वेगळे असं मी पहिल्यांदा बाजूला काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला घडी घालताना सोपं जाईल ह्यासाठी। कपाटामध्ये ठेवलेलं असताना किती कमी वाटतात कपडे, पण बाहेर काढल्यानंतर बापरे असं वाटतं की इतकं सारं ह्या कपा एकाच कपाटात कसं बसलं असेल, बघूनच असं चक्कर आल्यासारखी होत होती। तर आता आपली सगळी कपडे साड्या वेगळ्या ड्रेस वेगळे काढून झालेले, तर आता मी पहिल्यांदा साड्यांच्या सगळ्या घड्या घालते। जवळजवळ 1 ते 1.5 तास गेला माझा घडी घालायला। एकसारखं उभं राहून पाय पण दुखत होते, पण बसल्यानंतर असे ज्या सिफॉनच्या वगैरे साड्या असतात ज्या हातातून निसटतात त्यांची घडी व्यवस्थित घालताच येत नाही, त्यामुळं थोडा वेळ बसून थोडा वेळ उभं राहून असं 1 ते 1.5 तास गेला माझा साड्यांच्या घडी घालताना। तर मी घडी घालतानाच काठ पदर वेगळे वर्क वेगळे असे वेगवेगळे करून ठेवलेले होते। आणि काय होते म्हणजे ड्रेस वापरत असल्यामुळं साड्या पण असं रोज नाही वापरायला जमत, मग कधी कधी सण वगैरे असेल किंवा गावी वगैरे जायचं असेल तर साड्या वापरायला होतात, त्यामुळं साड्या लवकर खराब नाही होत। आणि कधी कधी मला एक एक साडी दिसत देखील नाहीत, म्हणजे ही वापरायची असते त्यावेळी त्या दिसत देखील नाहीत आणि ते किती किती महिने तशाच पडून असतात न वापरता अशा, त्यामुळे म्हटलं आता सगळं वेगवेगळं थोडंसं ठेवायचं साड्यांचं, म्हणजे आपल्याला डोळ्यानं दिसलं की घालू शकेल मी। तर हे बघा मी घडी करून असे ठेवलेले सगळ्या इथं थोड्याशा आणि बाहेरच्या हॉलमध्ये थोड्याशा ठेवलेले। तर आता आपण कपाटामध्ये लावून घेऊया। तर पहिल्यांदा कपाट मी ओल्या कपड्यानं पुसून घेतले, त्यानंतर कोरड्या कपड्यानं पुसून घेतले, म्हणजे धूळ वगैरे असेल तर ते का कपड्याला चिकटून निघून जाईल। आणि त्यानंतर मी न्यूजपेपर हंतरून घेते पूर्ण सगळ्या कप्प्यात अगोदर, आणि मग आपण साडी ठेवायला चालू करू। आणि तुम्हाला अजून नवीन नवीन कुठले ब्लॉग बघायला आवडतील ते मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि मला असं दिसून आलं की जे लोक जो मला माझा वाईटी परिवार बघतो आहे माझे ब्लॉग, त्यांच्यातले जास्त लोक अनसबस्क्राईब केलेलेच लोक जास्त बघतात, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टच करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही तुमच्या कामाच्या वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघताय, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद। शेवटी आपलं आता कपाट लावून झालेलं आहे, चला दाखवते मी कसं कसं ठेवलंय ते। तर ह्या वरच्या कप्प्यात ह्या बाजूला मी वर्कच्या साड्या ठेवलेले सगळ्या, त्यानंतर इथे कॉटनच्या साड्या आहेत, त्यानंतर ह्या बाजूला जे आपल्या काठ पदरमध्ये असतात की नाही तर त्या साड्या सगळ्या ठेवलेले, आणि ह्या बाजूला सगळे
इकडे पॅन्ट आहे टॉपच्या सगळ्या, त्यानंतर लेगीज आणि इकडे साडीवरचे सगळे परकर आहेत. त्यानंतर ह्या बाजूला जे मोठे ड्रेस असतात म्हणजे वन पीस वगैरे, तर ते ह्या बाजूला ठेवलेले आहे. त्यानंतर आणि इकडे दुपट्टा सगळे ठेवलेले. त्यानंतर इथल्या वरच्या कप्प्यात सगळे टॉप ठेवलेले आहेत माझे. You